सारिका काय झालं? काही नाही. खरं तर या कॉम्पिटिशन मुळे ऑफिस मध्ये सगळ्यांनाच काम करायला एक नवा हुरूप आला होता. ऑफिस मधलं वातावरण कसं चैतन्यमय झालं होतं. नाही हो ना, नेहमीच्या ते रुटीन टूर्स पेक्षा काहीतरी वेगळं खूप चॅलेंजिंग होत होत. आणि शिवाय मिळणाऱ्या इन्सेंटिव्ह मधून आर्थिक फायदा होणार होता तो वेगळा. मी सुद्धा माझ्या घरी सांगितलं होत या वर्षी माझं स्वप्न मी माझ्या पैशांनी पूर्ण करेन. हे पैसे काय आयुष्यभर पुरणार नव्हते, पण निदान बँकेतला बॅलन्स थोडा तरी वाढला असता, सेव्हिंग झालं असतं थोडंफार, तरी प्लॅनिंग करता आलं असतं फ्युचरचं. आणि चुकून मकून लग्न करायचा निर्णय घेतलास तर हेच पैसे उपयोगी पडले असते. नंदिनी तर सगळ्या नातेवाईकांना फोन करून विचारत होती नवीन लग्न झालेली जोडपी आहेत का म्हणून. नंदिनीला सुद्धा बोनसच्या पैशात गावच्या घरची डागडुजी करायची होती. आईला घेऊन गावी जायचं होत. तिची आई सुद्धा म्हणत होती की मी आता जिवंत असेपर्यंत मला गावाला घेऊन जा, गावचं घर गळतंय, कुठल्याही पावसात वाहून जाईल म्हणाली होती. आता अंबरनाथ यात्रेला गेले टूर सोबत, ते सुद्धा नवस करणार आहे. तिला सुद्धा क्लायंट्स मिळून तिच्या गावच्या घरची दुरुस्ती होत रे देवा. मी काय म्हणते, आपण सगळ्यांनी मिळून औंना समजवलं तर ऐकतील त्या? मला नाही वाटत काही उपयोग होईल. आईसाहेबांनी एकदा निर्णय घेतला की तो कायमचा. एक उपाय आहे. आदिती, काय ग? रजनी, आय एम सॉरी. हे काय आता? रजनी, आपल्या दोघींच्या वादामुळे हे सगळं घडलंय. हे टार्गेट, यातून मिळणारा बोनस आपल्या सगळ्यांनाच खूप महत्वाचा आहे. आपल्यामुळे जे झालंय त्याची शिक्षा इतरांना कशासाठी? आपण आत्ता जाऊन आऊंना भेटूया आणि त्यांची माफी मागूया आणि त्यांना सांगूया की परत असं कधीच होणार नाही. जेन्युइन आहेस तू खूप. एक जेन्युइन खोटारडी. सॉरी बिरी म्हणतेस आत्ता, पण मनात ना काही तुला तसं वाटत नाहीये, कारण आपलं सुद्धा कधी काही चुकू शकतं हेच मुळात तुला पटत नाही ना. आणि मुळात वाद मी घातलाच नव्हता, तू घातला होतास. त्यामुळे जर बोनस इन्सेंटिव्ह हे सगळं प्रकरण बंद झालं ना, तर त्याला कारणीभूत फक्त तू आहेस. अगं रजनी, काय चाललंय तुझं? ती तुझ्याशी नीट बोलते. आणि काका थांबा, हो चालेल, तुम्ही नवीन ब्रोशर्स बघून घ्या मग आपण ठरवू. हो हा, कम इन. हा ठीक आहे, बोलू नंतर. हा ओके, या बस आदिती.
तुला मी बसायला सांगितलं अदिती. आहो आय एम सॉरी, मी चुकले. मगाशी हे असं वागायला असं बोलायला नको होतं मला, खरंच सॉरी. मला प्रश्न पडला, मी मगाशी जी अदिती पाहिली ती नेहमीची अदिती होती का? मला माहीत असलेली अदिती ही अतिशय शांत, समंजस. तिला मी कधीही कुणावर चिडलेलं बघितलेलं नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आओ अदिती, नक्की काय झालं होतं तुला? अदिती, अदिती, मला माहिती आहे मगाशी जे काही घडलं त्याच्या पाठीमागे नक्कीच काहीतरी कारण असेल, नाही तर तू असं वागणार नाहीस. आय एम सॉरी आहू, मला प्लीज माफ करा. आय एम रिअली सॉरी. माफी मागण्यापेक्षा कारण काय ते सांगशील तर बरं होईल. अगं काय झालं सांग ना, घरी सगळं ठीक आहे ना? वडिलांची तब्येत कशी आहे? इकडे बघ, माझ्याकडे बघ. काय झालं? अगं तू रडू नकोस, तू मला सांग. शांत हो आणि मला सांग नीट. हा डॉक्टर काय म्हणाले? मला माझ्या बाबांची बायपास सर्जरी करून घ्यायची आहे. आधी हातात निदान 6 महिने तरी होते, पण आता तेवढाही वेळ नाही. आय एम सॉरी, मला मान्य आहे माझे पर्सनल प्रॉब्लेम्स मला इथे नको आणायला. मला कुठेतरी भीती वाटत होती माझ्या हातून क्लायंट जातील म्हणून. मग मी खूप काही बोलून गेले, मला कळलंच नाही, मी स्वतःवर कंट्रोलच नाही ठेवू शकली. ओ आय एम रिअली सॉरी. किती वेळ माफी मागशील? मला कळतंय वडिलांच्या तब्येतीची काळजी वाटत असेल तुला, त्याचं टेन्शन आलं असेल. होत ग असं, आपलं माणूस एवढं आजारी असलं की मग कधी कधी आजूबाजूचं भान राहत नाही माणसाला. अहो एक रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे. बोल. आता बाहेर जे काही झालं त्याला मी सुद्धा जबाबदार आहे, पण प्लीज माझ्या चुकीची शिक्षा इतर कोणालाही देऊ नका. हे कॉम्पिटिशन, हे टार्गेट, हे प्लीज असंच सुरू ठेवा प्लीज. आऊ हे फक्त एक स्पर्धा नाही आहे, यातून जो बोनस मिळणार आहे ना त्यात कित्येकांना आपली स्वप्न पूर्ण करायची आहे. आणि कोण जिंकेल हा मुद्दाच नाहीये. निदान या निमित्ताने प्रत्येकाला स्वतःच स्वप्न पूर्ण करायची ही संधी मिळणार आहे. आऊ प्लीज. पण हे असे वाद होत राहिले तर? नाही होणार, अजिबात होणार नाही. मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला शब्द देते, ही एक हेल्दी कॉम्पिटिशनच होईल. आहो प्लीज प्लीज. अविनाश, ही जी स्पर्धा घेतोय ती योग्य आहे असं वाटतंय तुला खरंच? हो आहो. पण मला जरा विचार करायला हवा. ठीक आहे, पण प्लीज. मी कळवते.
येते. बोट घेऊन कुठे चाललाय? नवऱ्या साहेबांनी सांगितलं काढायला. अरे पण लगेचच कशाला काढलास तू? एवढा महाभारत झाल्यावर शेवटी वहिनी साहेबांनी सगळं कॅन्सलच केलं ना. मगाशच्या सगळ्या प्रकारावरून माझ्या लक्षात आलंच होत, आई साहेबांनी एकदा निर्णय घेतला ना की तो कायमचा. या या आदिती मॅडम या. पाहिलेत परिणाम? बघितलेत का? छोट्याशा गोष्टीचा इश्यू केला नेहमी. नाही असंच होत, चूक केली ना की त्याचे परिणाम भोगावेच लागतात, फक्त स्वतःला नाही स्वतः बरोबर इतर सगळ्यांनाही. रजनी, अदिती मॅडमचा ना काही दोष नाहीये. झालं, मिळालं तुला हवं ते सहानुभूती. सॉरी म्हणालीस ना मगाशी, ज्यासाठी ती जय, तुला अजूनही कळत नाहीये ही मुलगी कशी येते. हिचं वागणं बोलणं सगळं खोटं आहे, वरवरच आहे सगळं. भांडा भांडा अजून भांडा, ठेच लागली तरी अजून डोक्यात काही प्रकाश पडत नाही. तरी मी तुम्हाला सांगत असतो काम करा काम करा, पण तुम्हाला सगळ्यांना ह्यातच इंटरेस्ट ना. बोनस गमावलात ना, स्पर्धा रद्द झालीच ना. अहो नवरे साहेब, बट पण या बोर्डचं काय करायचं आता? बोर्ड तसाच राहील. पण वहिनी साहेब, स्पर्धा तर रद्द झाली आहे, मग बोर्ड कशाला? उगाच अडचण होईल ना. नाही होणार अडचण. त्या बोर्डचा वापरच होईल. आणि हो, मी जरी ऑफिस मध्ये नसले तरी रोजचा स्कोर मला कळवत राहा. म्हणजे आई साहेब तुम्ही कॉम्पिटिशन कॅन्सल नाही केली? नाही. कारण माझ्या लक्षात आलंय की ही तुमच्यासाठी फक्त स्पर्धा नाही आहे तर स्वप्नपूर्तीची एक संधी आहे. तुमच्या प्रत्येकाची काही स्वप्न आहेत आणि तुम्हाला बोनस मिळेल त्यातून ती तुम्हाला पूर्ण करायची आहेत. हो ना? त्यामुळे तुमची संधी मी हिरावून घेणार नाही. औ खरंच तुम्ही स्पर्धा रद्द नाही करणार? नाही. जय आदिती, आता काळजीचं कारण नाही. तिलोत्तमा सारिका, काळजीचं कारण नाही. नंदिनी, मी तिला सांगेन फोन करून. काळजीचं कारण नाही, पण तिला काय माहितीच नाही ना ते काय घडलंय ते. पण लक्षात ठेवा, अदितीने मला शब्द दिलाय की जो काही प्रकार या ऑफिस मध्ये झाला तो पुन्हा कधी होणार नाही, आणि ती जबाबदारी फक्त अदितीच घेणार. का तुम्ही सगळे? अहो मी घेतो जबाबदारी. मी पण. मीही जबाबदारी घेते. अहो मी सुद्धा घेईन जबाबदारी. अहो साहेब सॉरी, म्हणजे लहान तोटी मोठा घास घेतोय, पण मी पण जबाबदारी घेतो सगळ्यांची, कारण सगळ्यांवर विश्वास आहे माझा. आता आदिती मॅडमने शब्द दिलाय म्हणल्यावर सगळं ठीकच होणार काय जय साहेब? हा जय
ज्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे त्यांची नावं स्पर्धेत राहतील, आणि ज्यांनी जबाबदारी घेतलेली नाही त्यांची नावं बोर्डवरून काढून टाक तांगडे. आई साहेब सॉरी, परत असं नाही होणार. मी सुद्धा घेते जबाबदारी. गुड. माझी आणखीन एक अट आहे, या बिझनेस टार्गेटकडे स्पर्धा म्हणून बघूच नका, स्वप्न म्हणून बघा. म्हणजे कॉम्पिटिशन खरंच हेल्दी होईल. औ थँक्यू सो मच. माझ्याकडून सगळ्यांना शुभेच्छा. चला आता कामाला लागा. काय झालं? ओ नवरे, तुमच्या पद्धतीने सांगा म्हणजे कामं सुरू होतील. येते मी. धांगडे चला आता तो बोर्ड लावा तिकडे. हा हॅलो. काही झालं तरी स्पर्धा मी जिंकणार. कुणीही जिंकलं तर मला आवडेल, पण माझ्यासाठी ही स्पर्धा जिंकणं ही माझी जबाबदारी आहे. बघते गे हे असं आतल्या आत कुढत बसण्यापेक्षा सरळ बोला ना. काय ते उगाच काहीतरी बोललोस. मी काही कुढत बिडत नाहीये. मग अशा वाट बघत फेऱ्या का मारताय? बघ, मी कुणाही वाट बीट बघत नाहीये. तू बघत असशील. आता काय तू बोलायला सुद्धा लागलीस? हेच खाताय तुमच्या मनाला. तरी बरं, तुम्हीच सांगितलं बोल म्हणून. अहो तुमच्या शब्दाबाहेर आहे का मी? आणि हे बघा, मी आता तुम्हाला शेवटचं सांगते की हे असं सारखं सारखं मला बोलत जाऊ नका. आता काय परत आबोला धरायचंय का मी? तुझ्या मनाला येईल तर कर. अहो असं काय बोलताय तुम्ही? एक तर तुमचंच ठरत नाही. आधी तुम्ही नक्की काय ते ठरवा आणि मग मला कळवा. हे बघ, मी बोलायला सांगितलं होतं. मग कसं? पूर्ण ऐकून घ्या. मी बोलायला सांगितलं होतं, पण ज्या कारणासाठी बोलायला सांगितलं होतं ते बोलणं झालंच नाही. काय ते? अण्णा कसे आहेत? अरे डॉक्टर काय म्हणाले? त्यांची बायपास करावी लागणार आहे हे कळलं. हे पण ते कधी करावी लागणार हे नाही कळलं. तुला माहितीये गे बायपासचा खर्च काय येतो तो? आपल्याला काय करायच्यात नसत्या चौकशा, आपण कशाला पडायचं त्यात? हे बघा, ते आपले भाडे करू आहेत. हे तू मला सांग, हे बरं जमत तुला? काय हे असं दोन्ही बाजूनी बोलणं? कसा होता आजचा दिवस? मस्त. आता ऑफिसमध्ये कॉम्पिटिशन सुरू आहे ना. म्हणजे क्लायंट मिळवायसाठी कॉम्पिटिशन. आता नवीन हनीमून पॅकेज सुरू केले ऑफिसमध्ये, त्यासाठी सर्वात आधी जो 100 क्लायंट जाणेल त्याला बोनस मिळणार आहे. शिवाय जो स्टार ऑफ द वीक असेल त्याला सुद्धा बोनस मिळणार आहे. स्पर्धेमुळे वातावरण गरम झालं होतं, म्हणजे जरा वादही झाले.
आणि आऊंनी स्पर्धा सुद्धा कॅन्सल केली होती. पण मग मी जाऊन माफी मागितली. का? तू का माफी मागितलीस? कारण या सगळ्याला मी जबाबदार होते. काही नाही हा काकू, हिची बाजू बरोबर होती. ती रजनी जय बर बर असू दे. आता स्पर्धा पुन्हा सुरू झाली ना, मग आता तो विषय नको. अशीच मेहनत करा आणि यशस्वी व्हा. बर आता फ्रेश होऊन घ्या बरं लवकर. मुलं किती आनंदात दिसतात ना. तुला काही कमी आनंद झालाय का? नाही बोल बोल त्यांच्याशी बोल, आणखीन बोल, बोलतच राहा. फक्त मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष देऊ नको. झालं का तुमचं सुरू परत? मी जाते आता, मला ना पुष्कळ काम आहेत.